नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा मुळे रानडे, डीजी सराफ विद्यालय संगमनेर पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येते आहे प्रकरण 9 कार्बनिक संयुगे, याच्यामधला महारेणू व बहुवारिके हा मुद्दा। महारेणू म्हणजे काय आहे हे आता आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत। आज मी तीच आपल्याला अनेक कार्बन संयुगे जी आहेत की लक्षावधी कार्बन संयुगे ही आपल्याला माहिती आहेत, त्यांची रचनासूत्र, त्यांची नावं आपण कशी लिहिणार आहोत ह्याचा सगळा अभ्यास आपण या पाठामध्ये यापूर्वीच केलेला आहे। मग आता ही कार्बनी जी काही संयुग आहे यांची साधारण जी काही संख्या आहे ती किती आहे, तर 10 दशलक्ष आहे। आणि त्यांच्या रेणू वस्तुमानांची जर व्याप्ती जर तुम्ही बघितली तर ती 10^1 पासून तर ते 10^12 इतकी काय आहे त्याची व्याप्ती आहे, इतकं ते विशाल पद्धतीने त्याची रचना झालेली। आणि हे रेणू वस्तुमान इतकं आहे, कार्बन संयुगांची संख्या ही एवढी का वाढलेली आहे हे सुद्धा आपण आधीच्या तासामध्ये आपण बघितलेलं असेल। आता ही ब्युटेनची ही जी काही संरचना आहे, ही संरचना जर तुम्ही बघताना आता याच्यामधली संयुगांची कार्बनांची जी काही संख्या आहे ही कशी होती आहे, तर कार्बनची संख्या जितकी वाढत जाणार आहे तितकी कार्बन संयुगांची संख्या काय होत जाते, वाढत जाते। आणि म्हणूनच कार्बन संयुगांची ही जी काही संख्या आहे आज मिती ती किती आहे तर लक्षावधी आपल्याला माहिती आहे। आता हे जे काही रेणू वस्तुमान आहे, जे कार्बनी संयुग आपल्याला माहिती आहेत त्यांच्या रेणू वस्तुमानांची जी काही मोठी व्याप्ती आहे, या व्याप्तीमध्ये काय असणार आहे, तर हे रेणूंमधले जे काही घटक अणूंची जी काही संख्या आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये काय आहे, मोठी आहे। आता घटक अणूंची संख्या म्हणजे आता याच उदाहरणामध्ये जर मी इथे कार्बनची संख्या 4 आहे, अजून एक मी त्याच्यामध्ये वाढवली आणि इथे एखादा क्रियात्मक गट टाकला तर त्याची काय होणार आहे, संयुग बदलणार आहे। म्हणजे प्रत्येक रचनेमध्ये जी काही घटक अणूंची जी काही संख्या असेल ही संख्या बदलल्यानंतर काय होते, तर संयुगांची संख्या ही वाढत जाते। मग आता महारेणू म्हणजे काय आहे, तर लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना काय म्हटलं जातं, तर महारेणू असं म्हटलं जातं। आता लक्षावधी अणूंपासून म्हणजे काय, आता इथे जसं मी उदाहरणात दिसत आहे तुम्हाला की कार्बनची संख्या ही 4 आहे, हायड्रोजनची संख्या ही किती आहे, 10 आहे। तीच जर कार्बनची संख्या वाढली, हायड्रोजनची संख्या वाढली, क्रियात्मक गट त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी आपण टाकलेले असतील, तर त्या अणूंपासून काय होणार आहे, तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्बन रेणू तयार होणार आहे। आणि या कार्बन रेणूलाच काय म्हटलं जातं, तर महारेणू असं म्हटलं जातं। आता या महारेणूचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे नैसर्गिक महारेणू आणि दुसरा आहे मानवनिर्मित महारेणू। आता नैसर्गिक महारेणू म्हणजे काय असणार आहे, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आता नैसर्गिक महारेणू जो काही निसर्गामध्ये आपल्याला जसाच्या तसा आपल्याला जो काही रेणू तयार झालेला आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, नैसर्गिक महारेणू असं म्हणणार आहोत। मग आता या नैसर्गिक महारेणूमध्ये कुठले कुठले महारेणू येतात, तर पॉलिसॅक्राइड असेल, प्रोटीन असेल, न्यूक्लिक ॲसिड असेल, की जी आपली सगळी सजीवसृष्टी आहे या सजीवसृष्टीचा एक त्याला आपण काय म्हणू शकतो, तर एक आधारस्तंभ आहे किंवा सजीवसृष्टी, या सगळ्या हे तिन्ही जे काही आहेत पॉलिसॅक्राइड, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड या महारेणूवरती काय असलेली आहे, तर सजीवसृष्टी ही अवलंबलेली आहे किंवा ती त्याच्यावरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे। दुसरं जे काही आहे की त्याच्यात स्टार्च सेल्युलर्स हे जे काही पॉलिसॅक्राइड संयुगापासून जे काही तयार झालेलं, म्हणजे आपण ज्याची आपल्याला गरज आहे सगळ्या सजीवसृष्टीला, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, याची जी काही गरज आहे ही गरज आपली कशावरनं भागवली जाते, तर जे पॉलिसॅक्राइड जे आहे तर स्टार्च आणि सेल्युलर्स याच्यापासून, या संयुगांपासून ही आपली गरज भागवली जाते। पुढचं जे काही आहे त्याच्यामध्ये प्रथिनं। आता हे प्रथिनं काय, तर प्राण्यांचं मोठा जो काही शरीराचा जो भाग असेल किंवा त्यांचं चलनवलन असेल किंवा त्यांच्या विविध जे काही शारीरिक क्रिया असतील, तर ह्या क्रिया पार पाडण्याकरता प्रथिनांची काय असते, गरज असते। आता सजीवांचा एक अनुवंशिकता हा सुद्धा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, या अनुवंशिकतेचं नियंत्रण करण्याचं काम जे काही आहे हे काम कोण करतं, तर न्यूक्लिक आम्ल करणार। मग आता हे सगळे जे काही आहेत, पॉलिसॅक्राइड आपण बघितलं, स्टार्च बघितलं, सेल्युलोज बघितलं, प्रथिने बघितलं, तर हे सगळे काय आहेत, नैसर्गिक महारेणू आहेत। त्याच्यामध्येच रबर हे एक सुद्धा काय आहे, एक प्रकारचा नैसर्गिक महारेणू।